रूपालीचा आमच्या महासम्राट बळीराजाचा अवमान करणाऱ्या रूपालीचा कणकरांचा इडा पिडा टळू दे इडा पिडा टळू दे अरे वामन रूपी विचाराच्या सरकारचं करायचं काय वामनाचं उदत्तीकरण करणाऱ्यांचं करायचं काय इडा पिडा टळू दे इडा पिडा टळू दे राजाचा अवमान करणारी जी पोस्ट केली होती त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की जसं देशामध्ये नथुराम गोडसेच्या विचाराचं सरकार आल्यावर नथुराम गोडसेचं उदत्तीकरण देशामध्ये चालू झालं तसंच महाराष्ट्रामध्ये वामनाच्या विचाराचं सरकार आल्यानंतर वामनाचं उदत्तीकरण चालू झालं आहे काय असा प्रश्न आहे आम्हाला पडलेला आहे. रूपाली चाकणकर यांना वामन खरंच प्रिय आहे का त्यांना महात्मा फुलेंनी मांडलेला बळीराजा मान्य नाही का असा आमचा त्यांना या माध्यमातून प्रश्न आहे. आणि आम्ही जे म्हणतो की वामनाच्या विचाराचं सरकार आहे म्हणजे नक्की काय वामनाचा जो विचार आहे तो बळीराजाला मातीमध्ये मिसळवण्याचा विचार आहे. आज जर तुम्ही बघाल तर कांदा निर्यात बंदी केलेली आहे दुधाचे भाव पाडलेले आहेत शेतकऱ्यांना विविध अंगांना अडचणीत आणण्याचा जो विचार आहे हा वामनाचा विचार आहे म्हणून आम्ही म्हणतो हे सरकार वामनाच्या विचारांचं आलेलं आहे आणि वामनाच्या विचाराचं सरकार आल्यामुळं वामनाचं उदत्तीकरण चालू झालेलं आहे का आणि जर तसं होत असेल तर ते हाणून पाडल्याशिवाय शिवशाहू फुले आंबेडकर येथील चळवळ आम्ही चे कार्यकर्ते शांत बसणार नाही. त्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करतोय की रूपाली चाकणकर यांच्यावरती आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महिला आयोगाच्या पदावरून पदमुक्त करण्यात यावं कारण बळीराजा हा आमचा शेतकऱ्यांचा राजा आहे आमच्या जीन्समध्ये बळीराजा आहे ज्या बळीराजाचा रूपाली चाकणकरांनी अवमान केलेला आहे त्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि बळीराजा जो आमचा राजा आहे त्याचं महत्त्व रूपाली चाकणकरांना माहीत नसलं तर त्यांना माहीत करून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये रूपाली चाकणकरांना महाराष्ट्रभरातून आम्ही गुलामगिरी ग्रंथ भेट म्हणून पोस्टानं पाठवणार आहोत. दिवाळीमध्ये जी पोस्ट बळी राजानिमित्त त्यांनी त्या दिवशी केली होती बळीपूजनाच्या दिवशी ती वामनाला खरं तर सर्वश्रेष्ठ ठरवणारी आहे आणि आम्ही जे कृषिवंशक आहोत जे बळीवंशक आम्ही आहोत तर आमच्या ह्या भावना निश्चितच त्यामुळे दुखवल्या गेलेल्या आहेत. आणि रूपाली चाकणकर ह्या स्वतःला परिवर्तनवादी आणि पुरोगामी म्हणवतात मी विशिष्ट एका समाजाची आहे हे सुद्धा त्या सांगत असतात आणि फुलेवाड्यात सुद्धा फार दिमाखाने तिथे बाईट त्या देत असतात परंतु जेव्हा विचार खऱ्या अर्थाने मांडण्याची वेळ येते त्या पुरोगामी विचारांना काळीमा फासणारे आणि प्रतिगामी विचारांना पुरस्कृत करणारे ती कृती त्या करत असतात आणि इतकंच करून त्या थांबत नाहीत तर संविधानिक एका पदावरती त्या आहेत. जेव्हा आपल्याला एखादा विरोध किंवा आपण चूक केली आहे ती मान्य करायची सोडून तुम्ही तुमच्या संविधानिक पदाचा एक महिला आहे म्हणून गैरवापर करता आणि आमच्या पुरुष बांधवांवरती तुम्ही कूट आणि कुटील नीतीने तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी सांगता स्वतःच्या घरातल्या पुरुषांना तुम्ही पुढे करता त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्या ज्या पोस्ट त्यांनी केलेली आहे त्याबद्दल तर त्यांचा निषेध आहेच परंतु संविधानिक पदाचा आणि एक महिला म्हणून त्याचा गैरवापर करत असतील तर निश्चितच हे एक महिला म्हणून आम्हाला सुद्धा खेदजनक आहे. जर त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी जातो पण असं जर त्या न्यायाला काळीमा फासणारं जर पाऊल उचलत असतील आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडून याबाबत दिलगिरीसुद्धा त्या व्यक्त करत नाहीत ती पोस्टही त्या डिलीट करत नाहीत परंतु चितवण्याचं काम हे त्यांच्याकडून सातत्याने सुरू आहे.